अग्नीला कृतज्ञतेने केलेला प्रणाम म्हणजे होळी. ऋतुराज वसंताचे आगमन म्हणजे होळी. श्री स्वामी समर्थ, तर आज मी तुम्हाला होळी बद्दलची माहिती सांगणार आहे. म्हणजेच आपल्याला होळीला किती प्रदक्षिणा करायच्या आहेत, कोणते मंत्र बोलायचे ते सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर होळीच्या वैज्ञानिक दृष्टीचे महत्व काय तुम्हाला माहिती. जेवणाळा सुरू झाल्यानंतर जमीन तापते, त्याच्यामधलं उष्णता निघते, पानं गळत असतात झाडांचे, म्हणून आपल्या घराभोवती थोडी घाण वगैरे होते. एकदाच साफसफाई केली असं नाही, जसं आपण घरात परत परत साफसफाई करत असतो दररोज, तसंच आपल्याला घराबाहेर पण साफसफाई करायला हवी. आणि त्याच साफसफाईची आठवण देऊन देणारा सण म्हणजे होळी. तर होळी सण कशी साजरी करतात, तर या दिवशी आपल्या जे घरासमोरील जागा आहे ती सगळी स्वच्छ करून घ्यायची, ते आपल्याच आरोग्यासाठी चांगलं आहे. त्याच्यानंतर ती जागा जी शेणाने सारवून घ्यायची आहे, आणि त्याच्या मधोमध आपल्याला एरंड्याची फांदी किंवा दांडा जो आहे तो उभा करायचा आहे. त्याच्या अवतीभोवती आपल्याला गौऱ्या लाकडं जे आहे ते रचायचे, आणि त्याच्यानंतर त्याच्या अवतीभोवती आपल्याला रांगोळी काढायची आहे. गावात सगळेजण जमून लाकडं गोळा करतात, गौऱ्या गोळा करतात, आणि सार्वजनिक पद्धतीने जे होळी साजरा करत असतात. पण आपण सिटीमध्ये राहतो तर काही जण सार्वजनिक पद्धतीने होळी करतात, काही जण नसतील करत. तर जर तुमच्या घरासमोर जर जागा असेल तर तुम्ही तुमच्या घरासाठी छोटीशी अशी होळी करू शकतात. त्याच्यानंतर आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य करून घ्यायचं, तर हातात आपल्याला पाणी घ्यायचं आणि बोलायचंय, माझ्या व माझ्या कुटुंबाच्या सुख शांतीसाठी मी होळीचे पूजन करत आहे असा संकल्प करायचाय. त्याच्यानंतर घरातील एक व्यक्तीने होळी प्रज्वलित करायचंय. आपल्याला होळी विस्तवाने प्रज्वलित करायची असते. तर आता आपल्याकडे विस्तव नाहीये, तर आपण कापराने देखील प्रज्वलित करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला होळीची पंचोपचार पूजा करायची, नैवेद्य दाखवायचा आहे. आणि मी जो स्क्रीनवरती तुम्हाला मंत्र देईल तो म्हणत आपल्याला होळीला तीन प्रदक्षिणा करायच्या आहेत. असृक्य पाभय संत्रस्ते कृत्वा त्वं होली बहालशे अतस्य स्वा पूजयिष्यामी भूते भूतिप्रदा भव. त्यानंतर आपल्याला खोबऱ्याची वाटी किंवा नारळ घ्यायचंय, त्याला होळीमध्ये भाजायचंय आणि त्याचा प्रसाद घ्यायचा आहे. ही झाली आपली होलिका पूजन. मी तुम्हाला एक छोटीशी टीप देते, जर आपल्या घरातील किंवा घरातील परिसरामध्ये डास झुरळ वगैरे झाले असतील तर आपल्याला कणकेला म्हणजे कणिक करून घ्यायची, त्याला झुरळ डास वगैरे असे छोटे छोटे त्याला शेप द्यायचे आणि ते होलिकामध्ये टाकून द्यायचे. म्हणजे आपल्या घरातील किंवा परिसरातील जे जीवजंतू आहेत ते थोडे कमी होतील. तसंच आपल्या मनामध्ये काही वाईट विचार असतील किंवा काही वाईट गोष्टी असतील तर आपल्याला होलिकामध्ये दहन करायचे आणि आपल्याला नवीन वर्षाची नवी सुरुवात करायची आहे. तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.